सर्वोच्च न्यायालय ने स्थानीय स्वराज्य संस्थाओं में अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करने के लिए जो निर्णय लिया उसके कारण ओबीसीओं में हड़कंप मच गया है। ऐसा वक्तव्य राज्य के मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने किया। इस दौरान राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष पवन तायवाड़ी भी उपस्थित थे। सुप्रीम कोर्ट के इस फैसले से ओबीसी समुदाय में काफी निराशा है, इसलिए केंद्र सरकार को संविधान में संशोधन के विकल्प पर विचार करना चाहिए, मदद और पुनर्वास मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा। आगे उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट के फैसले के बावजूद हम अभी भी इससे बाहर निकलने का रास्ता खोजने की कोशिश कर रहे हैं। मुख्यमंत्री के पास राज्य के स्थानीय निकायों में अन्य पिछड़े वर्गों के आरक्षण पर सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार चुनाव आयोग और आयोग के गठन की एक फाइल है। मदद और पुनर्वास मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि उन्हें उम्मीद है कि जल्द ही फैसला लिया जाएगा। हा निर्णय ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणारा निर्णय झालेला आहे आणि म्हणून शेवट हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आम्ही यावर उपाय आणि ओबीसीला न्याय देण्याची भूमिका आणि त्यामध्ये सन्मानजनक असा तोडगा कसा काढता येईल यासाठी आता आम्ही प्रयत्नशील आहोत। या ठिकाणी ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनभाऊ तायवाडे या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाची वेळ मागितली आहे। महाराष्ट्रातील तमाम ओबीसी नेत्यांनी वेळ मागितली आहे। आताच भुजबळ साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि यामध्ये आता ओबीसीचं राजकीय आरक्षण जर टिकवायचं असेल तर त्वरित निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आयोगाचं गठन करून जनगणना करणं स्वतंत्र हाच त्यामरचा एकमेव उपाय आहे आणि ही जनगणना झाल्यानंतर अहवाल तयार करून तो सुप्रीम कोर्टात सादर केल्यास ओबीसीचं आरक्षण टिकू शकेल, राजकीय आरक्षण टिकू शकेल असा आम्हाला विश्वास आहे। इस दौरान राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन तायवाड़े भी उपस्थित थे, जिस दौरान उन्होंने कहा कि ओबीसी के आरक्षण को बचने के लिए कमीशन गठन करेंगे, जनगणना की जाएगी क्योंकि ओबीसी आरक्षण बचाने के लिए ये जरूरी है। जी अपील के लिए होती ती रद्द केली आणि जुना जो नियम आहे तोच कायम राहील असं सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे संपूर्ण देशातलं पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिकेमध्ये जे ओबीसी संवर्गाला 27% आरक्षण मिळत होतं ते पूर्ण देशामध्ये बंद करणार। आपण महाराष्ट्रातली मंडळी आहोत आणि मग आपल्या माध्यमातनं मला महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्यांना आणि सर्व मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याप्रमाणे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन गठित करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी आणि आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे हे काही फार अवघड नाही आहे। एका महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंत्रणा राबवली तर जनगणना होऊ शकते आणि तशा प्रकारे करून तो अहवाल जर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केला तर ओबीसीचं आरक्षण टिकाऊ राहू शकते। कारण सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाही नाकारलं, त्यांच्या निकालामध्ये एकच म्हटलेलं आहे की एससी एसटी आणि ओबीसी म्हणून 50% वर जाता कामा नये आणि म्हणून एससी एसटीचं जर सोडलं तर ओबीसी किती आहे हा आकडा सर्वोच्च न्यायालयाला पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारची आकडेवारी गोळा करून जर सर्वोच्च न्यायालयामध्ये ती सादर केली तर ओबीसीला मिळत असलेलं पंचायत राजचं हे राजकीय आरक्षण टिकून राहील आणि सर्व ओबीसी समाजाचा फायदा होईल। हे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती झालं पण आता सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरा रोल तर आता केंद्र सरकारचा आहे की ओरिजिनल जो पंचायत राज कायदा आहे त्या कायद्यामध्ये बदल करून एससी एसटीना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सांगितलेलं आहे, एससी एसटीना लोकसंख्येप्रमाणे द्या, आमचा त्याला विरोध नाही, पण कायद्यामध्ये बदल करून 27% ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी नमूद करावं आणि तशा प्रकारची घटनादुरुस्ती केंद्र शासनाने करून संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा ही माझी केंद्र सरकारला सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती आहे।
कारण शेवटी बता दें कि सर्वोच्च न्यायालय ने स्थानीय स्वराज्य संस्थाओं में अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करने के निर्णय को कायम रखा है और ठाकरे सरकार द्वारा दाखिल की गई पुनर्विचार याचिका को ठुकरा दिया। सर्वोच्च न्यायालय के इस निर्णय से ग्राम पंचायत, जिला परिषद और स्थानीय संस्थाओं में ओबीसी को मिलने वाला अतिरिक्त आरक्षण खत्म कर दिया गया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।